पिंपळा तालुका मुक्ताई नगर धुपेश्वर रस्त्यावर हॉटेल राजावर पोलीस अधीक्षकासह पथकाने दार टाकून 34,53,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 51 जुगाराविरुद्ध 22 मार्च सोमवार रोजी मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना गुप्त माहिती मिळाली की कुरा कापोडा तालुका मुक्ताई नगर येथून जवळ असलेल्या पिंपराळा फाट्याजवळील हॉटेल राजावर जुगार अड्डा चालू आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 22 मार्च सोमवार रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलीस पथकाने हॉटेल राजवर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता येथे 51 जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून 2,59,220 रुपये, 6 4-चाकी वाहने, 10 दुचाकी व 51 मोबाईल फोन असा 35,53,220 रुपयांचा ऐवज जप्त करून मुक्ताई नगर पोलीस ठाण्यात 51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस अधिकारी नितीन गणापूर, पोलीस निरीक्षक अनिल मोरे व पथकाने केली. नगर तालुक्यामध्ये आज अवैध सट्ट्याच्या पत्त्यावर धाड पडलेली आहे. सविस्तर माहिती सांगा. माननीय SP सरांच्या आदेशाने मी आणि आदरणीय चांडक सर यांनी दोघांनी मिळून गुप्त माहिती मिळवल्यानंतर, आमच्या पंटरमार्फत गुप्त माहिती मिळवल्यानंतर कुरा काकोडा शिवारामध्ये जे पिंपरा एरिया आहे त्या ठिकाणी राजे बिअर बार या ठिकाणी पत्ता आणि सत्ता यांचा अड्डा चालत होता. त्या अड्ड्यावर त्यांची टीम आणि माझी टीम अशी मिळून धाड टाकली होती. त्या धाडीमध्ये आम्हाला जवळपास 2,59,220 रुपयाची कॅश, 51 आरोपी आणि मोबाईल, टू व्हीलर आणि फोर व्हीलर अशी मिळून 34,53,220 रुपयाची टोटल रक्कम त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे. सर, एकूण गाड्या किती त्याच्यामध्ये? फोर व्हीलर त्यामध्ये एकूण फोर व्हीलर 7 प्राप्त झालेले आहेत. ओके, हां, 6 फोर व्हीलर प्राप्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी 10 टू व्हीलर प्राप्त झालेले आहेत. त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत 10 टू व्हीलर आणि 51 फोन आणि टोटल 51 मोबाईल फोन त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत. सर, एक अचानकच हे धाड पडलेली आहे, सर्वात मोठी कारवाई, यावरती काय सांगा? अचानक धाड जिल्ह्यामध्ये जेथे जेथे अवैध धंदे चालू असतात त्या ठिकाणी माननीय SP सर जर त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली किंवा कुठली माहिती मिळाली तर माझ्याशी आणि चांडक सरांशी शेअर करतात आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला कारवाई करण्यासाठी आदेश देतात आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई करत असतो. मुक्ताई नगर तालुक्यामध्ये आज सर्वात मोठी धाड पडलेली आहे अवैध सट्ट्याच्या कलबवरती, काय सांगाल तुम्ही माहिती? आम्हाला अशी गुप्त माहिती मिळाली होती की मुक्ताई नगर तालुक्यामध्ये पिंपराला ये जो एरिया आहे इसमें राजे बियर बार में ऊपर फर्स्ट फ्लोर पे सट्टा जुगार चल रहा है. उस पर हमने हमारा पंटर भेजा तो मालूमात मिली कि ये इन्फॉर्मेशन पक्की है. उसके ये इन्फॉर्मेशन ASP कुमार चिंता जलगांव इनके थ्रू आई थी और इनके ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद मैं अर्चित चांडक IPS भूसावल बाजार पेट ASP, ये नितिन गनापुरे प्रोबेशनरी DY SP और ASP चिंता, इनने SP सर से ये बात शेयर करी और SP सर ने हमको इस पर कार्रवाई करने का आदेश दिया. तो हमारी टीम भूसावल से अधिकारी अनिल मोरे व बाकी टीम और प्रोबेशनरी DY SP नितिन गनापुरे और मैं, हम लोग तीनों उधर से निकले कार्रवाई करने के लिए और यहाँ पे आज कार्रवाई हुई है. इसमें टोटल बरामद कैश 2,59,220 है और फोर व्हीलर 6 जब्त हुए हैं, टू व्हीलर 10 जब्त हुए हैं और मोबाइल 51 जब्त हुए हैं और टोटल आरोपी 51 है. तो टोटल रकम रेड की 34,53,220 ऐसी है. MCN न्यूज करिता कैलाश कोड़ी, मुक्ताई नगर.